हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे छाया सुशील पालदेवार. आज आपण एक स्वीट डिश शिकणार आहे आणि सोपी आहे एकदम. आपण आउटडोर साहित्य बघूया त्याच्यासाठी काय लागणार आहे ते. हे आहे बेसन, एक वाटी बेसन आहे, साखर, दूध, ड्रायफ्रूट्स, विलायची आणि खोबऱ्याचं खीस आणि गरम करून घेतलेलं तूप आहे, पातळ केलं आहे तूप आणि हे गार्निशिंगसाठी चेरी. आपण सुरुवातीला तूप टाकून घेऊया. हे एक वाटी बेसन आहे, हे तुपामध्ये टाकायचं आहे. आणि तूप असं पूर्ण बेसन ओलो होईपर्यंत टाकायचं आहे, कोरडं नाही जाऊ द्यायचं. अजून तूप लागते थोडस. आपल्याला हे बेसन गुलाबी रंगाचं येईपर्यंत भाजायचं आहे आणि साधारण गॅस ठेवायचा आहे. आणि आपण ह्याच्या तुपाऐवजी तेल पण वापरू शकतो, आपल्याला जे वापरायचं ते आपल्या तब्येतीसाठी किंवा कोणाला आवडणीनुसार आहे, तेलाचेही जमते. हे चॉकलेटी रंग यायला सुरुवात झाली बघा, डार्क चॉकलेटी यायला आहे हळूहळू. ही रेसिपी आपण कोणी आलं तेव्हा इमर्जन्सी इन्स्टंट करू शकतो, पटकन होणारी आहे आणि वेगळं पण वाटतं. हे चॉकलेटी रंग यायला आहे हळूहळू. आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार पण काही वाढवू शकतो. आता छान चॉकलेटी कलर आलाय, पण दूध टाकणार आहे. एक वाटी बेसनला एक वाटी दूध. छान हळू आलं की हाताला हलवायचंय. आता आपण याच्यामध्ये खोबरं ड्रायफ्रूट टाकणार आहे क्रश करून. आता छान मिक्स झाली साखर आणि दूध. आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि विलायची टाकणार आहे. ही विलायची, खोबऱ्याचं खीस आपल्या चवीनुसार. आपण ह्याच्यामध्ये खवा पण टाकू शकतो किंवा पेढा. मिक्स करून घेऊ. ड्रायफ्रूट्स आहेत क्रश करून घेतलेले, चारोळी. चांगलं हलवून घ्यायचं आहे एकजीव करून. गॅस बंद करून टाकायचं.
आता मिक्स झाले आणि सारण केलेलं आहे ते थंड व्हायला तयार ठेवायचे. थंड झाल्यावर म्हणजे छोटे छोटे लाडू करायचे. आता हे आपलं मिश्रण थंड झाले, गार करून घेतले. आता आपण याचे छोटे छोटे बॉल बनवूया. हलक्या हाताने बनवायचे. आपल्या मनावर आहे छोटे मोठे काय कसे करायचे ते. आपण डिश तयार करूया. आपल्या आवडीनुसार अजून काही पण काजू ठेवता येतील, बदाम ठेवता येतील, किंवा अजून तुम्हाला कोणती दुसरं जर सुचलं तर ती पण ठेवता येईल. आपल्या घरात जे आणि सोपं वाटेल त्याच्यानुसार हे करायचं आहे. टूथपिक लावते आणि चेरी लावते म्हणजे मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटते खायला. अशा प्रकारे आपण सर्व बॉलला करून घेऊया. जे मुलं आवडीने खातील आणि जरी अजून मोठ्यांना पण म्हणा पण छान वाटेल. तयार झाली आपली स्वीट डिश. कशी वाटते ते सांगा. रेसिपी पहा. व्हिडिओ पाहिल्यावर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.